सर कोण आहे ती मुलगी आणि काय करते सांगा ना. खूप छान मुलगी आहे ती. तिचं मन पण खूप खूप सुंदर आहे. कोणीही पडेल तिच्या प्रेमात. माझा तर जीव आहे ती. तुम्ही काही स्टँड घेत नाही आहात आणि तुम्हाला काही गोष्टी एक्सेप्ट करता येत नाही आहेत ना, म्हणून तिची ही अवस्था झाली. मला जो स्टँड घ्यायचा आहे तो मी घेतलाय अनु, आणि तो फायनल क्लिअर आहे. सारखं मला येऊन सांगण्यापेक्षा ना अंजलीला जाऊन सांग, सांग तिला की नाही पॉसिबल. सर हो प्राजक्ता पण नाही, कधी कधी लहान मुलासारखंच हट्ट करते. इथे दड जेवायला वेळ नाही आणि म्हणते मला रोज येऊन भेट. काय झालं पाटील, टेन्शन मध्ये दिसतंय. काय सांगू यार, ती प्राजक्ता आहे ना, तिचं म्हणणे मी तिला वेळ देत नाहीये म्हणून ती चिडली. आता कशी तिची समजूत काढायची. नाही तुम्हीच सांगा सर मी काय करू. काय झालं सर, तुम्ही ते एकदम जोक सांगितले यार की हसायला लागली. अरे जोकच झालाय सगळं. तू पेशंटलाच विचारतो की बाबा तुझी ट्रीटमेंट काय करू, काय औषध देऊ तुला. म्हणजे मला काही कळलं नाही. मलाही काही कळत नाही. जाऊ दे तू बोल प्राजक्ता. नाही सर तुम्ही मला आता सांगा की मी तिची समजूत कशी काढायची. मी तिला एवढी पिक्चर दाखवली, एवढी गिफ्ट दिली, तरी पण म्हणते की मी तिला वेळ देत नाही. मला सांग, तू तिला वेळ देऊ शकत नाही आहेस, याचं खरंच दुःख आहे तुला. 101% आहे सर. काय मी पण तिला मिस करतो ना. तिला सांग मी सतत तुझ्या फोनची वाट बघत असतो, सतत तुला मेसेज करावेसे वाटतात, तुझ्या मेसेजची वाट बघत असतो. तू समोर नसतेस तरी तू माझ्या समोर असतेस. तुझी खूप आठवण येते मला. तू तू सतत माझ्या डोळ्यात आहेस, माझ्या मनात आहेस. तू जर माझ्यासोबत नसलीही तरी माझ्यासोबत असतेस. माझं खरंच तुझ्यावर खूप खूप प्रेम आहे. हे सांग तिला. आई शपथ सर, तुम्ही तर एकदम प्रेमात पडलेल्या माणसासारखं बोलायला लागले. अरे प्रेमात वगैरे नाही रे. ते काय कॉलेजमध्ये असताना मी खूप रोमॅन्टिक नॉवेल्स वाचायचो, सो त्याचा हँग ओव्हर. नाही पण सर मला नेमकं सांगा ना, म्हणजे मला तिची समजूत काढायची आहे पण मला ना काहीतरी वेगळं करायचंय. म्हणजे ती ना एकदम अशी खुश झाली पाहिजे. वेगळं? हा कविता का? कविता ती काही जमणार आहे का सर आपल्याला? काय आबा पाटल्याच्या मुलाला ना फार तर फार भाषण करता येईल, कविता एकदम लांब राहिलं सर. अरे पगले, प्रेमात पडलेला प्रत्येक माणूस कविता करू शकतो. काय सांगता सर, म्हणजे मला जमेल का? नाही जमणार. हे बघ तुझी कविता कशीही असली तरी तिला आवडेल, कारण तिचंही तुझ्यावर खूप खूप प्रेम आहे. करेक्ट आहे. मी कविताच करतो सर. तुम्ही एकदम कमाल आहे. आजपासून तुम्ही आणि फक्त तुम्हीच माझे लव गुरु. उद्या काय झालं ना मी डायरेक्ट येऊन तुमचे पाय धरणार आहे. मी आणि लव गुरु? काय सर तुमच्यात ना ते स्किल आहे सर. तुम्ही कुठल्याही मुलीला कन्व्हिन्स करू शकता. कुठल्याही? हा कुठल्याही. मी निघू सर. काय कविता आतून यायला वेळ लागतो ना. येस येस गो ऑन माय बॉय गो ऑन. ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच सर. एनी टाइम. चला मी येतो. मैं शायर तो नहीं मगर ऐसी जब से देखा मैंने तुझको मुझको
असीम सर ना एकाच मुद्द्यावर अडून बसलेत. तुम्हाला दोघांबद्दल कळल्यानंतर यश सर ते समजून घेणार नाहीत. अगं पण इतकं होपलेस वाटायला झालंय काय हेच मला कळत नाहीये. यश सर हर्ट होतील ही भीती ना त्यांच्या मनात आहे सतत. त्यांना यशस्वी सरांना हर्ट करायचं नाही दॅट्स ऑल. पण ते हर्टच होतील हे कशावरून? तेच ना. पण असीम सर कोणाचं काही ऐकून घ्यायला तयारच नाहीये. तर असीम सरांना स्वतःहून काही करायचं नाहीये, स्वतःहून काही बोलायचं नाहीये. आणि मी जर त्यांना म्हटलं की आपण मिळून काहीतरी करू तर तेही त्यांना करायचं नाहीये. खूप डिफिकल्ट सिच्युएशन आहे अंजली. मला खरंच कळत नाही की हा प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करावा. त्यांनी त्यांच्यासाठी हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून टाकलाच आहे ना, मग झालं तर. हळू ऐकना. मी स्वतः एक कविता केली ऐकवतो. थँक्यू. ऐक आता. बास झाला टीपी आता वाढू लागलाय माझा बीपी. बास झाला टीपी आता वाढू लागलाय माझा बीपी. जीवाचा झालाय आयसीयू. जीवाचा झालाय आयसीयू. टेल मी व्हेन कॅन आय सी यू. वा 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 वा. हार्टचं माझ्या वाढलंय पॅल्पिटेशन. कधी मिळेल तुझ्या नजरेचं इंजेक्शन? पुढे जरा लक्ष देऊन ऐका. एकदम खोल आहे, जरा डीप आहे. खोकल्याची ढास लागल्यावर घेतो आपण हानी. तूच माझं मेडिसिन आणि तूच माझी संजीवनी आहे. ऐक क्या बात आहे. नाही मला आता सांग कशी वाटली माझी पहिली कविता. एक नंबरची बकवास बंडल आणि टुकार कविता केलीस तू पाटील. रोमॅन्टिक कवितेत पॅल्पिटेशन आणि बीपी वाढणं असे मुद्दे असतात का? तू ऐकून घे. काय जेव्हा एखाद्या डॉक्टरला कविता सुचते ना तेव्हा ती कविता अशीच होती. तुझ्या प्राजूला ती आवडायला नको का कविता? हा नाही पण फ्रँकली सांगू का, मला ना खूप फनी वाटली कविता. अरे यार नाही, तुम्हाला आता अशी कविता करून दाखवतो ना. कशी? की तुम्ही दोघे स्वतः मला अवॉर्ड द्याल. नाही आता अवॉर्ड विनिंग कविता लिहितोस. श्री. जाऊ दे, इसका कुछ नहीं हो सकता. खरंच चल चल निघूया. आता जेवल्यानंतर पोटात दुखत नाहीये ना? नाही. ओके ठीक आहे, तुमच्या गोळ्या चेंज करूया आपण. अरे फाईल कुठे गेली? लॅबमध्ये विसरला होता तुम्ही. थँक्यू. यांच्या गोळ्या चेंज करतोय मी. ओके. डॉक्टर अंजली नंतर तुम्हाला डोसेज सांगतील. ओके आराम करा तुम्ही. अंजली या पेशंटला आपण डिस्चार्ज देतोय. ओके. अंजली थांब. हे बघ मला माहिती आहे तू माझ्यावर रागवलीस, पण प्लीज मला समजून घे. मी हे का करतोय याचं कारण मला माहिती आहे. मला या विषयावर काहीही बोलायचं नाहीये. अंजली मी तुला मुद्दामून हर्ट करण्यासाठी बोलत नाही, असं वागत नाहीये. मला कळलंय तुम्ही असं का वागताय. व्यवस्थित कळलंय. का? कारण जगासमोर स्वतःचं प्रेम ऍक्सेप्ट करायचं करेजच नाहीये तुमच्या. इतर सगळी कारणं तरी सेकंडरी आहेत, पण हे खरं कारण आहे. बोल. काही बोल. हक्क आहे तुझं. नाहीये. तुम्ही कधीच दिला नव्हता आणि देणारही नाही, माहितीये मला. अंजली मॅडम तुम्हाला यश सरांनी बोलवलंय. येते. हे अंजली मी नवीन कविता केली ऐका. ओंकार तुझ्या कविता ऐकत बसायला ना मला वेळ नाही आता. बर ठीक आहे, तुला वेळ मिळेल ना तेव्हा वाच आणि मला कळव कशी झाली. हिला काय झालं एवढं चिडायला?
काय यार सरीच काय करायचंय तर मलाही माहित नाही May I come in, sir? Yes, come in. Good morning. Good morning. मला बोलवलं सर तुम्ही बसा ना नाही इट्स ओके काय काम होतं तुमच्या मोबाईल हॉस्पिटलच्या प्रोजेक्ट बद्दल डिटेल मध्ये माझं बोलणं झालंय राकेश सरांशी आणि मला असं वाटतं की ते इन्व्हेस्ट करतील ओके लवकरात लवकर सांगतो असं म्हणालेत बघू आता काय होतं तशी वाट बघावी लागेलच अंजली तुम्ही खुश आहात ना हा म्हणजे तुमचं ड्रीम प्रोजेक्ट आता हळूहळू पूर्ण होताना दिसतंय हो सर थँक्यू सो मच येते मी ठीक आहे अंजली एक मिनिट तुम्हाला एक सांगायचं राहिलं आज संध्याकाळी आपण पार्टीला जातोय आय मीन माझ्या मित्राच्या नवीन पबची ओपनिंग पार्टी आहे सो मी हॉस्टेलला येतो संध्याकाळी तुम्हाला पिकअप करायला मला नाही जमणार हॉस्टेलवर गेल्यावर काही खूप इम्पॉर्टंट कामं आहेत ना म्हणून नाही जमणार मला इट्स ओके एक विचारू तुम्ही हल्ली एकूणच खूप अपसेट असता काही झालंय का तब्येत जरा बरी नाही आहे एवढंच ओके काळजी घ्या मग आणि मला आवडलं हे तुम्ही क्लिअरली मला सांगितलं की तुम्हाला यायला जमणार नाही म्हणून सर प्लीज मिसअंडरस्टँडिंग नका करून घेऊ मी ते तुम्ही येऊ शकता अंजली ओके अंजली ते कविता जानू तुझ्या रुसण्यालाही प्रेमाचा फील आहे मला ना खूप खूप वैताग आलाय काय झालं आता यशस्वी सरांची इच्छा होती की मी त्यांच्यासोबत पार्टीला जाऊ मी नाही म्हटलं तर ते अपसेट झाले काय त्यांचा राग लपवता नाही आला त्यांना दिवसेंदिवस ना हे सगळं खूप कॉम्प्लिकेट होत चाललंय यार मी कसं सांगू त्यांना कशी समजूत काढू मी त्यांची हे बघ सगळ्यात आधी तर तू शांत हो हा इट इज व्हेरी डिफिकल्ट अनु तुला एक सांगू अंजली कधी कधी ना काहीही न करता अतिशय शांत राहून पण प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येतात ओके यू वोंट बिलीव्ह अंजली तुझे हे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याच्या प्रोसेसमध्ये ना माझी मॅच्युरिटी वाढत चालली असं मला वाटतंय मला सांग ना अनु काय करू मी एक काम करतो असीम सरांना आणखीन थोडा वेळ दे एवढी मोठी गोष्ट लपवली तुम्ही माझ्यापासून का केलं तसं काय झालं सर काय हे बोला ना कोणी केली ही रोमॅन्टिक कविता तुमच्यासाठी सर ही कविता माझ्यासाठी केली नाहीये तुमच्याच फाईल मधून पडलाय हा कागद आणि तुम्ही म्हणताय तुमच्यासाठी नाहीये सर मी तुम्हाला सांगते सगळं तुम्ही काहीही सांगितलं ना तरी मी कन्व्हिन्स होणार नाहीये असं काहीतरी असेल हे माहीत नव्हतं मला कदाचित जर ही कविता आज मला सापडली नसती तर कळलंही नसतं सर तुमचं खूप मोठं मिसअंडरस्टँडिंग झालंय हे बघ कोणीतरी अंजलीसाठी ही रोमॅन्टिक कविता केली आणि मला यातलं काहीच माहित नव्हतं तुला खरंच काही माहित नाही ही कविता प्राजक्तासाठी आहे ओंकारनी केली आहे काय मग ही यांच्याकडे कशी आली कारण ओंकारनी मला दिली होती ती वाचायला चिंटू काय झालं प्राजक्ता रुसली होती ओंकारवर म्हणून मीच तिला सकाळी सांगितलं की तिच्यावर एक कविता कर म्हणून ही कविता केली आय एम सो सॉरी अंजली मी एवढं अपसेट व्हायला नको होतं तुमच्यावर खरंच सॉरी इट्स ओके सर
तुमची काही चूक नाही आहे यात. चिंटू, तुला वाटतंय तसं काही नाही आहे. घ्या, आले महाराज आले. पाटील साहेब, तुमच्यामुळे ना खूप मोठा होल झाला इकडे. अरे सर, माझ्यामुळे कधी झोल होत नसतो. माझं काम एकदम चोख असतंय सर. मग अंजली, वाचली की नाही कविता? मीच काय, सगळ्यांनी वाचली तुझी कविता. मग कशी वाटली? घ्या वाचा, मग सांग. अरे गुरुजी, खुश रहा बेटा. जानू तू, जानू जानू तुझ्या रुसण्यालाही प्रेमाचा फील आहे. जानू तुझ्या रुसण्यालाही प्रेमाचा फील आहे. पण माझ्या हार्टवर फक्त तुझ्या नावाचा सील. भेटू आपण लवकरच, हे माझं आहे प्रॉमिस. पण तोपर्यंत माय लव, करशील ना मला मिस? कशी आहे सर, आवडली ना मला? थँक्यू, थँक्यू सो मच गुरुजी. कुशल बेटा, येतो पोस्ट. अंजली, मी तुम्हाला आवडत नसेन ही गोष्ट कदाचित समजून घेईन मी, पण तुमच्या आयुष्यात दुसरं कुणीतरी आहे हे ऍक्सेप्ट करणं डिफिकल्ट असेल माझ्यासाठी. माझ्या मनात जे काही चाललंय ते क्लिअर करणं खूप इम्पॉर्टंट होतं म्हणून सांगितलं. यश सरांच्या पर्सनॅलिटीची ही वेगळीच बाजू पाहिली नाही आज. मला मला खरंच वाटलं नव्हतं की ते असे काहीतरी रिॲक्ट होतील. काही सेकंद तर मलाही कळलं नाही मी काय करू, कसं समजवू त्यांना. आता कळलं मी असं का वागतो. ओळखतो मी यशला लहानपणापासून. आत्ताच असा रिॲक्ट झालाय, सगळं समजल्यानंतर कसा रिॲक्ट होईल याची कल्पना आलीच असेल तुम्हाला. काही बाबतीत खूप पॉझिटिव्ह आणि इमोशनल सुद्धा, म्हणून मी जे सोल्युशन काढलंय तेच सगळ्यांसाठी चांगलं. मला काही कळेन असं झालंय, डोकंच चालत नाहीये माझं आता. अंजली एक सांगू, आज मला असीम सरांचं म्हणणं पटलंय. बस कॉफी सांगू तुझ्यासाठी. सर सॉरी. अचानक का सॉरी? सर तुम्ही इतके दिवस जे मला यशस्वी सरांबद्दल सांगताय ते आज पटलं मला सर. आय मीन द वे ही रिॲक्टेड टुडे, मला खरंच भीती वाटायला लागली सर की अंजलीने जर यांना नकार दिला तर कोलॅप्स होतील सर ते. मी उगाचच इतके दिवस तुमच्याशी या विषयावर आर्ग्यू करत राहील सर. काय झालंय सांगू का? सगळ्यांना एकदम असं विस्कटल्यासारखं झालं, एकदम मेसी. म्हणजे सगळीच लोक आणि त्यांचे इमोशन्स इतके इन्वॉल्व झालेत ना की आता कोणाला काय करावं काही सुचत नाहीये सर. सर पुढे काय? आता पुढे काय ते मलाही माहित नाही. अशा वेळेला अंजलीने काय करायचं सर? तिच्या मनात काय चाललंय हे तुम्हाला माहितीये सर, आणि यशस्वी सर तिचा नकार पचवू शकणार नाहीत हे आज तिलाही कळलंय. काय करायचं सर त्या बिचारीने? तिने काय करायचंय तर मलाही कळत नाही ना. तर ती आहे ना खूप कन्फ्युज, आणि या सगळ्याचा परिणाम तिच्या डे टू डे लाईफवर आणि तिच्या कामावर होतोय सर. ती तुमच्याशिवाय नाही जगू शकत सर. आणि तुम्ही सर फ्रँकली ना मला त्रास होतोय तिची ही अवस्था बघून. मी तुला एकच सांगेन, मला असं वाटतं
अंजलीने मन घट्ट करून यशला ऍक्सेप्ट करायला हवं. हेच एक सोल्युशन दिसतंय मला. सर पण तुम्ही. आय बी फाईन. तू माझी काळजी करू नकोस. यश, आज तू खूप वेड्यासारखा वागलायस. काय वाटलं असेल अंजलीला? नक्कीच हट झाली असेल ती. भावनेच्या भरात जरा जास्तच बोलून गेलायस आज. काहीतरी करायला हवं आता, पण काय करता येईल?